हॉटेल अंबर, शुद्ध शाकाहारी, क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस, साउथ इंडियन, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, आईस्क्रीम, पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील, होम डिलिव्हरी सुविधा, हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत। संपर्क 98 81 36 72 32। संगमनेरच्या नायब तहसीलदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या प्रकाराला तीव्र विरोध करून काम बंद करण्याचा इशारा दिलाय। तर या प्रकरणाचं निवेदन त्यांनी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांना दिलंय। यावेळी तहसीलदार अमोल निकम यांचीही उपस्थिती होती। कोविड योद्धा म्हणून आपत्तीच्या पहिल्या दिवसापासून समर्पित भावनेनं लोकसेवा करणाऱ्या तसेच सेवेतून बाधित झालेल्या संगमनेरच्या नायब तहसीलदारावर दाखल झालेला गुन्हा हा अन्यायकारक आहे। संगमनेरमध्ये अडकलेल्या परप्रांतीय कामगारांची घरवापसी करताना अज्ञाताकडून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे। सध्या ते अतिदक्षता विभागामध्ये कोरोनाचा सामना करत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी घाईगर्दीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेल्यामुळं आपत्ती परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होत चाललंय। त्यामुळे संतापलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। नायब तहसीलदार विनापरवाना पुण्याला गेल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे। या निवेदनामध्ये म्हटलंय की कोविड-19 काळामध्ये पूर्णवेळ कार्यालयामध्ये थांबून परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना त्यांनी बाहेरगावी जाण्याचे पास वितरित केले। या कामकाजातूनच कोरोना संक्रमण झाल्यामुळे त्यांना या संकटाला सामोरं जावं लागलं। एकीकडे कोविड योद्ध्यांचे स्वागत होत असताना या योद्ध्याचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचं महसूल संघटनेचं म्हणणं आहे। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर।